नमस्कार, मी भाग्यश्री फाटक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। आज व्हिक्स 16.73 लेवलला आलं आणि मार्केट सकाळपासूनच आज तेजीत होतं। ज्यांना कॅन्डलस्टिक चार्ट फॉर्मेशन जे होतं त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल किंवा ज्यांच्याकडे पुस्तक असेल त्यांनी पान नंबर 114 आणि पान नंबर 148 हे पहा। ज्यांच्याजवळ पुस्तक नसेल त्यांनी गुगलला मॉर्निंग स्टार पॅटर्न किंवा आयलंड रिव्हर्सल पॅटर्न, आयलंड बॉटम हा टाकून तिथे पाहिलं तरी चालेल। हे दोन्ही पॅटर्न आज तयार झालेले दिसले। हे दोन्ही पॅटर्न बुलिश पॅटर्न्स आहेत। आज व्हॉल्यूमही चांगले होते, म्हणजे एक आयलंड किंवा बेटासारखा भाग तयार होतो आणि तिथून रिव्हर्स होतं, म्हणजे बरोबर उलटी क्रिया होते। ही तुम्हाला पान नंबर 148 बघायला मिळेल। हा वैशिष्ट्यपूर्ण पॅटर्न आहे, कधीतरी तयार होतो। पुस्तकात मी आयलंड रिव्हर्सल बुलिश, आयलंड रिव्हर्सल बेरिश दोन्हीही पॅटर्न दिलेले आहेत। नाईट फ्रँक यांनी घराचा डेटा दिला। त्यांच्या डेट्यामध्ये असं दिसत आहे की 92% घरांची विक्री वाढली। त्याचबरोबर जे मॅक्रोटेक म्हणजे लोढा यांचं जे प्रोजेक्ट ब्रिटनला चाललं आहे, ते ग्रॉस व्हेनॉर स्क्वेअर हे प्रोजेक्ट आहे, तिथे 11 कोटी पाऊंडचा प्री सेल झाला आहे, म्हणजे प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या आधीच एवढी विक्री झाली आहे। त्यामुळं रिअल इस्टेटचे शेअर आज तेजीत होते। थोड्याफार करेक्शन नंतर आज केमिकल शेअरही तेजीत असताना दिसले। फार्मा शेअरही थोड्याफार प्रमाणात तेजीत होते। डिव्हिज लॅबनी आज चांगलीच उडी घेतली। डिव्हिज लॅबच्या बाबतीत बोलायचं झालं तर खरं मर्क या कंपनीच्या कोविडच्या संबंधातल्या गोळ्या मार्केटमध्ये आल्यात, त्याच्यासाठी ते मार्केटिंगसाठी परमिशन मागत आहेत। अमेरिकेतही याला इमर्जन्सी यूजसाठी त्यांनी परमिशन मागितली आहे। तर त्या ज्या गोळ्या आहेत त्या मॉलनूपिराव्हिर ह्या त्या गोळ्यांचं नाव आहे। तर या गोळ्यांचं वैशिष्ट्य असं आहे की या गोळ्यांमुळे हॉस्पिटलायझेशन आणि त्याचप्रमाणे करोनामुळे जे मृत्यू होतात त्याचं प्रमाण 50% कमी येत आहे असं त्यांचा डेटा दाखवतो आहे। मग तुम्ही म्हणाल डिव्हिज लॅबशी याचा काय संबंध आहे? तर ह्याला लागणारं जे API आहे, म्हणजे ॲक्टिव फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट, ते API डिव्हिज लॅब बनवते। आता समजा या गोळ्यांना परमिशन मिळाली, अमेरिकेत मिळाली, भारतात मिळाली, तर वॅक्सिनची गरज कमी होईल आणि बऱ्याच लोकांना करोनामध्ये याचा फायदा होऊ शकेल। तर त्यांना जर परमिशन मिळाली, अमेरिकेत मिळाली, भारतात मिळाली, तर त्याच्यासाठी हे जे रॉ मटेरियलसारखं लागतं API, हे API डिव्हिज लॅब बनवतं। म्हणजे डिव्हिज लॅबच्या मालाला मागणी वाढेल आणि म्हणून डिव्हिज लॅबचा शेअर तुफान तेजीत होता। इतके दिवस तुम्हाला असं आढळलं असेल की रिलायन्सला रिटेलमधून प्रॉफिट होतोय, त्याचबरोबर रिलायन्स जिओमधून प्रॉफिट होतोय, पण रिलायन्सचा जो मुख्य कणा आहे पेटकेम बिझनेस, या पेटकेम बिझनेसमध्ये चायनाची कपॅसिटी आता कमी झाली आहे आणि याचा फायदा रिलायन्स इंडस्ट्रीला मिळण्याची शक्यता आहे।
त्यामुळं या वेळेला Q2 चे रिझल्ट्स रिलायन्सचे चांगले येतील. HUL 19 ऑक्टोबरला रिझल्ट देणार आहे आणि त्याच वेळेला डिव्हिडंडवर सुद्धा HUL विचार करणार आहे. आज सगळ्यांनी त्यांच्या संभाव्य कसं कसं रिझल्ट असेल तर त्याचे एक अंदाज सांगितले. HDFCने सांगितलं आम्ही 135% जास्त लोन डिसबर्स केला आहे. म्हणजे पूर्वी आम्ही 30,026 कोटी दिलं होतं, आता 7,132 कोटी एवढं आम्ही लोन दिलं आहे. DMartने सांगितलं आम्ही 8 स्टोअर नवीन उघडली आहेत, आता आमची स्टोअरची संख्या 247 झाली आहे, आमचं रेव्हेन्यू 46% वाढलं आहे आणि आता ते 762 कोटी रुपये झाले. CSB बँकेने सांगितलं की 12% त्यांची लोन ग्रोथ झाली आहे, फक्त गोल्ड लोनचं प्रमाण पूर्वीपेक्षा थोडंसं कमी झालं आहे. येस बँकेने पण सांगितलं की कासा डिपॉझिट्स आमची चांगली वाढत आहेत, लोनचं प्रमाण पण वाढलं आहे, आमचं बाकीचं डिपॉझिटही वाढलं आहे आणि बँकेची ग्रोथ चांगली आहे. आणि सेम फेडरल बँकेने सांगितलं, पण फेडरल बँकेचं गोल्ड लोन चांगल्या प्रमाणात आहे. या सगळ्यामुळे बहुतेक आत्ताच्या दुसऱ्या क्वार्टरचे रिझल्ट्स कसे लागतील याचा एक अंदाज येतो. आपण परवा असा विचार केला होता की गॅसच्या किमती वाढत आहेत, याचा फायदा कोणाला, तर आपण बघितलं होतं की ONGC, गेल, ऑइल इंडिया. तर मी त्या दिवशीच सांगितलेलं की IGL, MGLनी जर किमती वाढवल्या आणि तो जो तोटा होतोय तो पास ऑन केला कस्टमरकडे, तर त्यांना एवढा तोटा सोसावा लागणार नाही. तर PNGची किंमत त्यांनी 2 रुपये 10 पैशांनी वाढवली, CNGची किंमत 2 रुपये 28 पैशांनी वाढवली, त्यामुळं ते अर्धा अधिक त्यांना होणारा तोटा पास ऑन करतायत, तर तेवढा त्यांना लॉस होणार नाही. NTPC 3 IPO आणणार आहे. सरकारची जी योजना आहे डायव्हेस्टमेंटची, त्या योजनेखाली NTPC 3 IPO आणत आहे. एक नॉर्थ ईस्टर्न इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनचा IPO येणार आहे, दुसरा NTPC रिन्युएबल एनर्जी लिमिटेडचा IPO येणार आहे आणि तिसरा NTPC विद्युत व्यापार निगम याचा IPO येणार आहे. आणि ह्या IPO मधून $2 बिलियन एवढे त्यांना मिळू शकतील असा एकंदरीत एक अंदाज आहे. पायरे थायरॉइड ची कमतरता आहे, चीनमध्ये याचा शॉर्टेज आहे, हे इन्सेक्टिसाईड आहे आणि त्यामुळे याचा परिणाम UPL, हेरब्ब, सुबिटोमो, बायर या कंपन्यांवर होण्याची शक्यता आहे. या कंपन्यांचे शेअर मात्र थोड्याशा प्रमाणामध्ये आज मंदीत चालले होते. नाल्को आणि हिंदुस्तान कॉपर यांची डायव्हेस्टमेंट होणार आहे. नाल्कोमध्ये सरकारचा स्टेक आहे 51.28% आणि हिंदुस्तान कॉपरमध्ये सरकारचा स्टेक आहे 72.76%. तर या दोन्हीची डायव्हेस्टमेंट होणार आहे, पण आज दोन्हीही शेअर तुफान तेजीत होते. एव्हरग्रँडचं ट्रेडिंग मात्र हँगसँगवर सस्पेंड करण्यात आलं. कोफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनी ई कॉमर्स कंपन्यांच्या संबंधात तक्रार केली, ॲमेझॉन फ्लिपकार्ट यांच्या संबंधात तक्रार केली आहे. रिलायन्सनी फ्युचर रिटेलबरोबर जो व्यवहार व्हायचा होता त्याची मुदत वाढवली आहे, त्यामुळे थोड्या उशिरा आधी का होईना
पण फ्युचर रिटेल बरोबरचा व्यवहार होईल अशी एक शक्यता आहे. बी कॅन्डलस्टिक चार्ट हळूहळू शनिवार रविवारच्या भागात पाहणार आहे, पण जेव्हा आजच्यासारखं मार्केट असतं की एकदम आज 600 पॉईंट उघडलं होतं, नंतर ते मार्केट 400-425 पॉईंटपर्यंत राहिलं होतं आणि पुन्हा तिथून मार्केटनी उसळी घेतली आणि गेले 4 दिवस जे मार्केटचं करेक्शन चाललं होतं ते करेक्शन थांबलं, त्यामुळे अशा वेळेला तुम्ही गुगलवर जाऊन टाका तिथे की कॅन्डलस्टिक चार्ट ऑफ निफ्टी, मग तुम्हाला निफ्टीचा कॅन्डलस्टिक चार्ट मिळेल आणि त्याच्यामध्ये काय वेगळेपणा दिसतोय का हे पाहून अभ्यास करायची सवय ठेवा. बाकी तुम्हाला सगळं माझ्या ब्लॉगवर मिळू शकेल. नमस्ते.